ऐन पावसाळ्यात ऑगस्ट महिन्यामध्ये आसना नावाचं चक्रीवादळ हे अरबी समुद्रामध्ये तयार झालेलं आहे आणि त्याचा परिणाम हा अर्थातच गुजरात, पाकिस्तान इथे सगळीकडे आपल्याला बघायला मिळतोय. गुजरातमध्ये आपण जर बघितलं तर अर्थातच लोकांना जे किनारपट्टीच्या जवळ राहत होते, कच्छच्या इथे राहत होते, त्या सगळ्यांना तिकडनं हलवण्यात आलेलं आहे आणि त्यांना एका सुरक्षित स्थळी त्यांचं जे स्थलांतर आहे ते करण्यात आलेलं आहे. हे चक्रीवादळ ऐन पावसाळ्यात कसं काय तयार झालं याबद्दलचं आश्चर्य हे सगळेच व्यक्त करत आहेत. हवामान खातंही याबद्दल आश्चर्य व्यक्त करत आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरती काय परिणाम होणार आहे हे आपण आज या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर पुढच्या 3 दिवसांचा हवामानाचा अंदाजही आपण या व्हिडिओमध्ये बांधणार आहोत. नमस्कार, मी देव्यानी आणि तुम्ही बघताय मुंबई. सगळ्यात पहिले तर आपण सॅटेलाइट हवामान खात्याची जी सॅटेलाइट इमेज आहे ती बघूयात आणि त्याच्यामधनं हे समजून घेऊयात की हे चक्रीवादळ आत्ता कुठं आहे आणि त्याचा काय परिणाम आपल्याला महाराष्ट्रावरती बघायला मिळणार आहे. पावसाळ्यामध्ये जसं मी म्हटलं की पावसाळ्यामध्ये चक्रीवादळ निर्माण होणं हे खरं तर खूप दुर्मिळ आहे आणि याच्या आधी हे खूप कमी वेळेला झालेलं आहे. मात्र आत्ता हे चक्रीवादळ जे आहे आपण जे बघतोय ते अरबी समुद्रात तयार झालेलं चक्रीवादळ आहे. त्याला पाकिस्तानकडनं आसना असं नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे. हे चक्रीवादळ हळूहळू आपण जर बघितलं तर ते अरबी समुद्राकडे सरकतंय आणि त्याच्यामुळेच त्याचा परिणाम महाराष्ट्रावरती होईल की नाही याचा अंदाज जो आहे तो बांधला जातोय किंवा त्याबद्दल अनेक शंका ज्या आहेत त्या लोकांच्या मनामध्ये आहेत. मात्र या सायक्लोनचा, या चक्रीवादळाचा कुठेही आपल्याला परिणाम महाराष्ट्रावरती तितक्या मोठ्या प्रमाणात होताना बघायला मिळणार नाहीये. मात्र तरीही महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज का बांधला जातोय तेही आपण समजून घेऊयात. मात्र हे चक्रीवादळ जे आहे ते कच्छ आणि पाकिस्तान यांची जी किनारपट्टी आहे तिथं हे निर्माण झालेलं होतं किंवा कच्छ आणि गुजरातची जी किनारपट्टी आहे पाकिस्तानची त्या बॉर्डरवरती तिथं हे चक्रीवादळ होतं आणि हळूहळू ते आता पश्चिमेकडे सरकत चाललेलं आहे. म्हणजे ते समुद्राच्या दिशेनं हळूहळू सरकत चाललेलं आहे. मात्र याचा जो परिणाम आहे किंवा याचे जे तीव्र पडसाद आहेत ते तिथल्या जनतेला, तिथल्या लोकांवरती झालेले आहेत आणि त्याचबरोबर आणखीन पुढचे 2 दिवसही असाच मुसळधार पाऊस आपल्याला या भागामध्ये बघायला मिळेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. हे तर झालं चक्रीवादळाचं. मात्र तरीही महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज का बांधला जातोय तर बंगालच्या खाडीमध्ये आपण जर बघितलं तर बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते तयार झालेलं आहे आणि अर्थातच कमी दाबाचं क्षेत्र जेव्हा तयार होतं तेव्हा पाऊस अर्थात पडत असतो किंवा दरवेळेला कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं की आपल्याला मुसळधार पाऊस साधारण बघायला मिळतो. हे आपल्याला हवामान खात्यानेही सांगितलेलं आहे आणि आपण बघितलेलंही आहे याच्या आधी की कमी दाबाचं क्षेत्र जेव्हा तयार होतं आणि त्याची तीव्रता जशी जशी वाढत जाते तसा तसा पावसाचा जोरही वाढत जातो. त्याच्यामुळेच पुढच्या 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे. पण हे चक्रीवादळ आत्ता कसं काय निर्माण झालं याबद्दलचं जे आश्चर्य आहे तेही हवामान खात्यानंही व्यक्त केलेलं आहे. कारण त्यांच्याकडचे जे रेकॉर्ड्स आहेत, त्यांच्याकडे ज्या नोंदी आहेत त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की 1889 सालपासूनच्या आमच्याकडे रेकॉर्ड्स आहेत आणि त्याच्यामध्ये त्यानंतर फक्त एकदाच असं झालेलं होतं की अरबी समुद्रामध्ये ऐन ऑगस्टच्या महिन्यामध्ये चक्रीवादळ निर्माण झालेलं होतं आणि त्यानंतर आता 60 वर्षांनी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की जे चक्रीवादळ आहे ते अरबी समुद्रामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे ही एक अतिशय दुर्मिळ घटना आहे असंही हवामान खात्यानं सांगितलेलं आहे. आपण पुढे के एस होसाळीकर यांनी काय सांगितलेलं आहे तेही जाणून घेऊयात. त्यांनी जे ट्विट केलेलं आहे त्याच्याप्रमाणे ते असं म्हणतात की डीप डिप्रेशन ओव्हर कच्छ कोस्ट अँड ॲडजेसंट एरियाज ऑफ पाकिस्तान अँड नॉर्थ ईस्ट अरेबियन सी इंटेन्सिफाईड इन सायक्लोनिक स्ट्रॉम आसना. आणि त्याचबरोबर आता हळूहळू याची जी दिशा आहे ती अरबी समुद्राच्या दिशेनं ते येत आहे किंवा पश्चिमेकडे त्याची जी डिरेक्शन आहे त्याचा जो फ्लो आहे तो हळूहळू पश्चिमेकडे सरकत जाणार आहे हे चक्रीवादळ आणि त्याच्यामुळेच महाराष्ट्रावरती आपल्याला खरं तर याचा फारसा परिणाम बघायला मिळणार नाहीये. मात्र त्यांनी त्यांच्या अपडेटमध्ये असं सांगितलेलं आहे की डीप डिप्रेशन हे अजूनही आहे त्याच्यामुळे कच्छ आणि पाकिस्तान यांची जी किनारपट्टी आहे तिथे याचे पडसाद अजूनही उमटणार आहेत आणि लोकांनी सतर्क राहणं हे अतिशय गरजेचं आहे असंही हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. पुढच्या 3 दिवस 2 दिवस आपल्याला महाराष्ट्रामध्ये नेमकं कुठे कुठले अलर्ट देण्यात आलेले आहेत तेही आपण एकदा समजून घेऊयात. त्याचबरोबर 24 तासांचा पुढचा जो अंदाज आहे तोही हवामान खात्यानं ट्विट करून सांगितलेला आहे. त्याच्यात त्यांनी काय सांगितलंय ते आपण जाणून घेऊयात. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये
तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा त्याचबरोबर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे असं त्यांनी अंदाज वर्तवलेला आहे. कारण जसं मी मगाशी म्हटलं की बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचं क्षेत्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आपल्याला विदर्भामध्ये मुसळधार पाऊस किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. पुढच्या 2 दिवसाचा काय अलर्ट आहे तेही आपण बघूयात. 31 तारखेसाठीचा जो अलर्ट आहे, 31 तारखेला आपण जर बघितलं तर किनारपट्टीवरती कुठंही अलर्ट देण्यात आलेला नाही आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात इतर ठिकाणी मात्र येल्लो अलर्ट जो आहे तो हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, सगळीकडेच आपल्याला मुसळधार म्हणजे मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडण्याची शक्यता आहे असा अंदाज जो आहे तो सध्या बांधला जातोय आणि म्हणूनच येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. 1 तारखेसाठीचा काय अंदाज आहे तेही आपण बघूयात. 1 तारखेसाठी आपण जर बघितलं तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथं जिथे आधी म्हणजे कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नव्हता तिथेही आता येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. कारण जे चक्रीवादळ आहे त्याची जी दिशा आहे ती हळूहळू पश्चिमेकडे जाते आहे, ते हळूहळू खाली सरकत जात आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला काही प्रमाणात मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो महाराष्ट्रातही पडताना बघायला मिळू शकतो. त्याचबरोबर इतर म्हणजे विदर्भ असेल, मराठवाडा असेल, सगळीकडेच येल्लो अलर्ट जो आहे तो हवामान खात्यानं दिलेला आहे. त्याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोली या 2 ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. ऑरेंज अलर्ट म्हणजे मुसळधार पाऊस पडण्याची जी शक्यता असते ती हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणं हे अतिशय गरजेचं आहे. मात्र हे आसना जे चक्रीवादळ आहे त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावरती होणार नाही आहे असंही हवामान खात्यानं सांगितलेलं आहे. तरीही सतर्कता बाळगणं आणि जर खूप मुसळधार पाऊस असेल तर बाहेर पडू नये असं कायमच हवामान खात्याकडनं सांगण्यात येत असतं. त्याच्यामुळे पुढच्या 2 दिवसाचे जे अपडेट्स असतील ते घेऊनही आम्ही तुमच्यासमोर येतच राहणार आहोत. मात्र तोपर्यंत तुम्हाला हवामान खात्याचे जर अपडेट्स बघायचे असतील तर तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब करा आणि आमचं चॅनल बघत राहा.